कुमार साहेबांचं पत्र आलंय. अरे मग मोठ्याने बोल की, कोणी नरक धरले का तुझं? अरे अरे मी सोहळ्यात येते दिसत नाही का तुला? अहो पण केला सत्यनाश. पत्र जर हातात फोडून दिलं असत तर हात काय मोडले असते का मेले तुझे? अहो नका इतक्या उतावीळ हो, नेहमीचीच रड असेल. रजा मिळत नाही, लग्नाचा बेत पुढच्या वर्षावर ठकला. केला ताप शकून तरी म्हटलं तुम्ही अजून गप्प कसे? तेच म्हणतो मी. दादाना श्री तीर्थरूप दादाना शिरसाष्टांग नमस्कार विज्ञापना विशेष आमचे वशिष बळवंता वास बाबा ते पत्र एकदा. अरे 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 काय शिवशील ना? हो का. तीर्थरूप काय झालं रे? खेटर मारल्यासारखं तोंड करायला? दादासाहेबांची बत्तीशी वाटली नाही म्हणजे त्यांचं भाकीत खरं ठरलं. कुमार साहेबांना रजा मिळत नाही. फुंका दादा शंख. तरी सांगत होते एकुलता एक मुलगा, त्याला नोकरीची काय गरज? बरोबर. इथं पैशाला वाळवी लागायची आली वेळ. तेच म्हणतो मी, सात पिढ्या बसून खाल्लं तर संपायचं नाही. त्याला सुचले भिक्कीचे डोहाळे. अहो पण हे त्याला पटलं पाहिजे ना, नव्या पिढीचे नवे विचार. बाप कमाईवर आईत खाऊ सारखं जगणं आम्हाला एक कमीपणाचं वाटलं नाही. तेच म्हणतो मी. पण त्याला वाटतं आपण नुसतं आयतोबासारखं बसून का खायचं? हो म्हणूनच बसलाय लष्करच्या भाकऱ्या पडवी. अहो पण त्याला लष्करी पेशाची आवड आहे ना. जिथ तिथ हेच त्याचे विचार त्याची आवड. अहो पण आपल्याला काही आवड नावड आहे की नाही? अहो आपल्या आवडीनिवडी आपल्या पुरत्या, त्याच्यावर काय म्हणून लादायच्या त्या? आणि काय हो, त्यानं लष्करात नोकरी धरली म्हणून तो बिघडला काय? त्याची आपल्यावरची माया कमी झाली का? घरची ओढ कमी झाली का? त्याला कसली व्यसन लागली काय? झालं काय? तुमची अशी फूस असते अतुल म्हणून तर माझा ऐकत नाही. कसली अवज्ञा केलं त्यांनी तुमची? सारखी मागा लागले त्याच्या, नोकरी सोड नोकरी सोड म्हणून. पण ऐकतोय का तो माझा? आणि आई साहेबांनी सारखा ध्यास धरलाय त्यांच्या लग्नाचा तर असली उडवाउडीची उत्तर देतो. होईल त्याचं लग्न केव्हा? म्हातारा झाल्यावर. त्याच्या बरोबरीच्या मुलांना दोन दोन पोरं झालीत आता. त्याला काय अक्कल लागते थोडीच? अहो पण तुम्ही काय इतका संताप करून घेता? कालची एकादशी पित्त खवळायचं. योग आला म्हणजे येईल जोडून सार मनासारखं. असे जर घरात स्वस्त बसून राहिला तर येतो योग. ते काही नाही बळवंता, आत्ताच्या आत्ता कुमारला पत्र लिही बघू. हो अगदी फरमास लिहितो. फरमास नको, हडसून खडसून लिही. त्याला म्हणावं तू जर ताबडतोब निघून आला नाही तर आई तोंडात पाणी सुद्धा घेणार नाही. म्हणजे आमची कम बघतीस. काय म्हणाला? काही नाही लिहितो. फादर मदर फास्ट स्टार्ट. हा आता त्याला बोहल्यावर चढवल्या खेरीज मी मुळी स्वस्त बसणारच नाहीये. छे छे तसं काही करू नका, तुम्ही अगदी स्वस्तच बसा. अहो या वर्षी लग्नाचा योग बलवत्तर त्याच्या कुंडलीत. पुरे झालं तुझं भविष्य, कुंडल्या करतोय मेला. आजपर्यंत 3 वर्ष तू हेच सांगत आलास का मला? इजा बिजा तिजा होऊन गेलं. पण या वर्षी जर माझं भविष्य खोटं ठरलं तर पुन्हा पंचांग हातात धरणार नाही.